डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाड़ी जय 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 भीम जय 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 भीम छत्रपति शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिबा फुले वंचित बहुजन आघाड़ी हेलो इथे सर्वात प्रथम सुरू करण्याआधी सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित सगळे माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी तसेच युवा कार्यकर्ते माझे साथीदार आणि इथे उपस्थित मंचावरती सर्व पदाधिकारी आणि तसेच आपले इकडचे उमेदवार डिंडोरेचे उमेदवार आणि देवळालीचे उमेदवार अविनाश दादा शिंदे ज्यांच्या प्रचारासाठी सभा घेतली आहे अशा सर्वांना माझा मानाचा सन्मानाचा स्वाभिमानाचा प्रेमाचा क्रांतिकारी जय भीम। सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांची माफी मागतो की हेलिकॉप्टरच्या शेड्यूलमुळे जरासा उशीर झालाय आणि सभेचा प्रोटोकॉल तोडून मी डायरेक्टली बोलायला लागलोय, पण ह्याच्यानंतरही सभा सुरू राहील आणि आपण सर्व इतर सगळ्या लोकांचं मार्गदर्शन थांबून ऐकावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की आज आपल्यावरती काय परिस्थिती आली। आज अशा आपल्याला दिसेल की या देशामध्ये अशी एक ताकद उभी राहिलेली आहे की त्या ताकदीला आपलं आरक्षण संपवायचंय, भारतातलं संविधान नष्ट करायचंय आणि आंबेडकरवाद हा संपून टाकायचा आहे। आणि आज जी निवडणूक येणार आहे, आता आपल्या सर्वांसमोर जी निवडणूक आहे, ही तुमच्या आणि आमच्या सर्वांची परीक्षा आहे की आपण एकत्र येऊन लढू शकतो की नाही, तर बाबासाहेबांचं नाव टिकवायला आणि आंबेडकरवाद हा महाराष्ट्रामध्ये टिकून ठेवायला। आपण एक गोष्ट ठामपणे सर्वांनी समजून घ्या की आपल्याला आतापर्यंत इकडच्या प्रस्थापितांनी गुमराह केलं। लोकसभेमध्ये आपल्या सर्वांनी येऊन सांगितलं की काँग्रेसला मतदान करा, महाविकास आघाडीला मतदान करा, इंडिया अलायन्सला मतदान करा, आम्ही तुमचं संविधान वाचवून ठेवू। आपण मतदान पण केलं, इमाने एकबारे आपल्या भोळ्या बाबड्या जनतेनी आपल्या माता भगिनींनी त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना मतदान केलं आणि बदल्यात आपल्याला मिळालं काय? सर्वात पहिले क्रिमिलेअरचा मुद्दा आणला आरक्षणामध्ये, तेव्हा ज्यांनी आपलं मतं घेतली ते सभागृहातनं पळून गेले। दुसऱ्या बाजूला वर्गीकरणाचा आरक्षणामध्ये मुद्दा आला, ज्यांनी आपली मतं घेतली ते सभागृहात उपस्थित नव्हते। आता तुम्ही मला सांगा, आपल्याला असे उमेदवार चालणार आहेत का जेव्हा आपल्या हक्कासाठी लढायची वेळ येते तेव्हा ते गायब राहतात? असे उमेदवार चालणार आहेत आपल्याला? आपल्याला असे उमेदवार हवेत की आपण त्यांना प्रश्न विचारले तर ते मागच्या दाराने पळून जातात? दुसऱ्या बाजूला आपल्याला असे आमदार आणि खासदार हवेत की जेव्हा आपल्यासाठी ठामपणे लढायची वेळ येते, आपल्यासाठी भूमिका मांडायची वेळ येते, तेव्हा ही लोक तिकडनं गायब राहतात? याच पद्धतीने आपण सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आज या महाराष्ट्रामध्ये ठामपणे आरक्षणाच्या बाजूनी कोण भूमिका घेत असेल तर ती फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी। 2019 पासून वंचित बहुजन आघाडीची ही भूमिका होती की दलितांचा असो, ओबीसींचा असो, एसटींचा असो, आदिवासींचा असो, अनुसूचित जातींचा असो, भटके विमुक्तांचा असो,
कोणाच्याही आरक्षणाला हात लागू देणार नाही ही भूमिका फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर घेऊन येत. दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना एक गोष्ट समजून गेला पाहिजे की इकडे आपल्याला बदनाम करायला अख्खं जग टपून बसलेले. आपण लढतो, आपण समोर येऊन इकडच्या प्रस्थापितांना अंगावरती घेतो, वेळ लागली तर आपली पोरं अंगावरती केसेस घेतात, इकडच्या प्रस्थापिताचे गाडे फोडायला पण मागे पुढे बघत नाहीत. पण हीच लोक तुमच्यासाठी लढतात, हीच लोक जे तुमच्यासाठी केसेस अंगावर घेतात त्यांना इकडचं काँग्रेस येऊन बदनाम करत आणि म्हणत ही बी टीम आहे. आपण सांगून घ्या की आपण बी टीम नाही होत, आपण भीम टीम आहोत. भीम टीम इकडच्या प्रत्येक माणसावरती जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा वंचित बहुजन आघाडीची लोक धावून येतात. भीमा कोरेगावची केस झाली तेव्हा वंचित बहुजन आघाडीची लोक धावून आलेली. आपल्याच इकडची कोपर्डीची जेव्हा घटना घडली होती तेव्हा सुद्धा वंचित बहुजन आघाडीचीच लोक, भारिप बहुजन महासंघाची लोक आणि बाळासाहेब आंबेडकर स्वतः हे कोपर्डीमध्ये होते होते. सगळ्यांना ज्यांना इकडे मारहाण झाली आहे त्यांना भेट दिली होती, त्या चिमुरडीसाठी पण भेट द्यायला गेले होते आणि जे कोम्बिंग ऑपरेशनच्या मध्ये ज्यांना पोलिसांनी मारलं त्यांना सुद्धा भेट द्यायला गेले होते. आता मला सांगा जेव्हा भीमा कोरेगावची घटना झाली तेव्हा एक तरी काँग्रेस राष्ट्रवादीचा आपल्या मदतीला आला का? कोपर्डीची घटना आली हे प्रस्थापितांचा एक तरी माणूस आला का? नाही. आणि म्हणून मित्रांनो आता आपल्याला सर्वांना एक संकल्प करायचा आहे की आता ह्यांची खानावळ नको, आता आपलं ताट, आपली वाटी, आपली भाकरी, आपलं वाढपी, आपलं स्वयंपाकघर, आपली चूल आणि बोकड सुद्धा आपलंच. दुसऱ्यांच्या खानावळीमध्ये जेवायला जायचं नाही. वंचितांचे उमेदवार इकडचे वंचितांचेच मतदार निवडून देतील. कोणाच्याही दारामध्ये भीक मागायला आंबेडकरवादी चळवळीने कधी शिकवलं नाही आम्हाला. आणि ह्याच पद्धतीने काम करत असताना आता ही आपल्या सर्वांची जबाबदारी राहते की जी लोक आपल्यासाठी धावून येतात, जी लोक आपल्या गरजेच्या वेळेस आपल्यासाठी मदतीला उभी राहतात, जी लोक आपल्यासाठी पोलिसांशी लढतात, इकडच्या गावगुंड्यांशी लढतात, प्रस्थापितांशी लढतात, त्यांना आपण मतदान करायचं आणि त्यांनाच आपण आमदार बनवायचं. कारण म्हणजे हीच लोक तुमच्या सर्वांसाठी ताकदीने परत एकदा जमिनीवरती उतरू शकतील आणि लढू शकतील. आणि जाता जाता आपल्या सर्वांना एक महत्वाचा शेवटचा मुद्दा एवढाच मांडून जातो की ही निवडणूक जी आहे ती निवडणूक आहे आरक्षण वाचवण्यासाठी. कारण इकडे एक महायुतीचं सरकार आहे ज्यांना आरक्षण नष्ट करायचं. पहिले त्यांनी क्रिमी लेअरचा मुद्दा टाकला आरक्षणामध्ये, त्याच्यानंतर त्यांनी वर्गीकरणाचा मुद्दा टाकला आरक्षणामध्ये, आणि जे दुसरा महाविकास आघाडी आहेत ते ह्यांना छुप समर्थन देत आहेत ही वस्तुस्थिती आपल्या सर्वांसमोर आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना जर आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्या सर्वांना एकच उपाय, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आता तुम्ही मला नुसती एक गोष्ट सांगा, जर आरक्षण नष्ट झालं तर आपल्याला परवडणार आहे का? आरक्षण नष्ट झालं असतं तर आपण इथपर्यंत पोहोचू शकलो असतो का? आणि जर आरक्षण नष्ट झालं तर आपल्या लेकरा बाळांचे पुढच्या पिढ्यांचे भविष्य सुखरूप राहील का? नाही. आणि म्हणून जर आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्याला भूमिका आणि मतदान हे आरक्षणवाद्यांच्याच बाजूनी घ्यायला लागणार आहे, अशाच लोकांच्या बाबत घ्यायला लागणार आहे जे ठामपणे आरक्षणासाठी उभे राहतात. जेव्हा ह्या जरांगे पाटलांचं आंदोलन उभं झालं होतं तेव्हा बाळासाहेब त्यांना 4 वेळा जाऊन भेटले होते आणि त्यांनी हेच म्हटलं होतं की मराठ्यांना आरक्षण गरजेचं आहे पण तुम्ही त्याच्यासाठी बहुजनांचं आरक्षण घेऊ नका. इकडे मराठ्यांचं ताट वेगळं आणि ओबीसींचं ताट वेगळं ही संकल्पना बाळासाहेबांनी मांडली होती आणि त्या भूमिकेपासून आजही आम्ही एकच भूमिका मांडतोय की कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी होता कामा नये आणि कोणत्याही समाजाचं आरक्षण नष्ट होऊ देणार नाही. आणि हीच भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी तळागाळात पोहोचते. आणि आता हे आपल्या सर्वांचं काम आहे की पुढे जाऊन सांगणं, लोकांना सांगणं, तायांना, आयांना, बहिणींना, काकूंना, मामींना, आजोबांना, काकांना, तुमच्या शेजारपाजारच्यांना सगळ्यांना बसून सांगणं की आरक्षण नष्ट होऊ द्यायचं नसेल तर सिलिंडरवरती बटन मारा.
शेवटच्या माणसापर्यंत जाऊन सांगा, कारण ही लोक तुम्हाला बदनाम करायला तयार आहेत. तुम्ही यांच्या विरोधात लढलात तर तुम्हाला बी टीम म्हणणार, जर इकडे एक मुसलमान त्यांच्या विरोधात लढला तर त्यांना वोट कटुआ म्हणणार, पण इकडे इतर जे पक्ष त्यांच्या विरोधात लढतात ती मैत्रीपूर्वक लढत होते, आणि ह्या मैत्रीपूर्वक लढतीमध्ये आपल्याला अडकायचं नाही. आपली लढत कोणाशी ही मैत्रीपूर्वक नाही, आपली लढाई ही आपल्या जीवनासाठी आहे, आपली लढाई ही आपल्या न्याय हक्क आणि अधिकारांसाठी आहे, आपली लढाई ही बाबासाहेबांच्या संविधानासाठी आहे, आणि आपली लढाई आपल्या आरक्षणासाठी आहे. तर आपण मैत्रीपूर्वक लढत नाही, आपण मैदानात उतरलो तर समोरच्याला हरवायलाच उतरतो. आणि म्हणून मी जाता जाता आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की यावेळेस आपल्या सर्वांचं मत हे अविनाशदादांच्या मागे उभं करा, गॅस सिलेंडरच्या मागे उभं करा. आणि अविनाशदादांना गॅस सिलेंडरला एक मत, हे मत बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी मतदान आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांना एवढीच मनाची कळकळीची विनंती करतो की ह्या निवडणुकीमध्ये आपलं मत कोणत्याही बाजूनी आरक्षणाच्या विरोधी नका ठेवू. आपलं मत हे फक्त आणि फक्त आरक्षणाच्या बाजूनी अविनाशदादांच्या मागे, वंचित बहुजन आघाडीच्या मागे ठेवा. आणि अविनाशदादांना गॅस सिलेंडरवरती जास्तीत जास्त मत देऊन निवडून आणा, एवढं म्हणून मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय संविधान.